आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। पाकिस्तानच्या ताब्यातून कारगिलचा भाग सोडविण्यासाठी तब्बल 60 दिवस चाललेल्या युद्धामध्ये भारतीय वीरपुत्रांनी जीवाची बाजी लावली, त्यामुळे 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानचा पराभव झाला होता। सुमारे 23 वर्षांपूर्वी कारगिल युद्धाचा थरार आजही गौरवाने सांगितला जातो। हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने बदलापूर पूर्व येथील महालक्ष्मी तलाव गार्डन येथील शहीद स्तंभाजवळ युनायटेड माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। यावेळी बदलापूर मधील जयेश जे सर्व्हिसमॅन आहेत यांनी यावेळी बदलापूर परिसरातील पेट्रोल पंप ते शिरगाव या रस्त्याला जे परमवीर चक्र विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धामध्ये स्वतःची आहुती दिली त्यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। हीच मागणी लक्षात घेत माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे ही मागणी केली आहे। कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे, काय सांगाल, काय नेमकं कार्यक्रम आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे काही मागण्या देखील करण्यात आल्या आहेत, काय सांगाल त्या संदर्भात? काल कारगिल विजय दिनानिमित्त बदलापूर शहरामध्ये असणाऱ्या महालक्ष्मी तलावाजवळ जे शहीद स्मारक आहे त्या ठिकाणी या सगळ्या शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बदलापूर शहरातील जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, डिफेन्समध्ये काम केलेले जे सगळे सर्व्हिसमॅन आहेत त्यांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यामध्ये या शहरामध्ये असणाऱ्या जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांनी एक फार महत्त्वपूर्ण मागणी अशी केली आहे की बदलापूर शहरामध्ये असणारा जो पेट्रोल पंप ते शिरगाव हा जो एरिया आहे, या एरियामध्ये हा जो रस्ता आहे, या रस्त्याला जे परमवीर चक्र विक्रम बात्रा ज्यांनी कारगिल युद्धामध्ये स्वतःची आहुती दिली आणि या देशाला पाकिस्तानवर फार मोठा विजय मिळवून दिला त्यांचं नाव त्या रस्त्याला देण्यात यावं अशी मागणी त्या ठिकाणी हा एक सर्व्हिस पण असोसिएशन बदलापूर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कारगिलला जसं एक द्रासला कारगिल शहीदांचं एक वॉर मेमोरियल आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या कारगिल युद्धाची देण्यात आलेली आहे, तसं एक वॉर मेमोरियल या रस्त्यावरच असणारा जो 55 एकरचा भूखंड आहे ज्या ठिकाणी आता मेट्रो जंक्शन मेट्रो कारशेड होणार आहे, मेट्रो स्टेशन होणार आहे आणि 15 एकरमध्ये नगरपालिका स्टेडियम करणार आहे, तर त्या 15 एकरमधली 1 एकर जागा या कारगिल युद्धामध्ये किंवा 1947 पासून या देशासाठी हौतात्म्य पत्करलेले जे शहीद जवान आहेत या जवानांचं स्मारक त्या ठिकाणी दिल्लीच्या धर्तीवर वॉर मेमोरियलच्या धर्तीवर एक स्मारक व्हावं अशी मागणी त्या ठिकाणी या असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि ही मागणी अतिशय रास्त आहे असं आमचं मत आहे। त्या रस्त्याचं संपूर्ण मेंटेनन्स करण्याची जबाबदारी सुद्धा ती ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी घ्यायला तयार आहे, त्याच्यावर प्लांटेशन करणं, चौक सुशोभीकरण करणं, नगरपालिकेने दिलेले जे चौक सुशोभीकरण करावेत त्याच्यामध्ये शहीदांच्या बद्दल माहिती देणं आणि या सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स करण्यासाठी ही एक्स आर्मी ऑर्गनायझेशन आहे ती तयार आहे, एक्स सर्व्हिसमॅन तयार आहेत। त्याच्यामुळे माझी नगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही याबाबत त्यांच्या प्रस्तावावर विचार करावा। शेवटी एक्स सर्व्हिसमॅन हे आपल्या देशाची शान आहेत आणि युद्धामध्ये जे शहीद झालेत त्यांची ओळख पुढच्या पिढीला होणं फार काळाची गरज आहे। या तरुणांमध्ये एक प्रकारचं नवचैतन्य येण्यासाठी आणि देशाबद्दल शाश्वत ज्वाजल्य असं देशप्रेम निर्माण होण्यासाठी अशी स्मारकं होणं आणि त्या ठिकाणी त्यांचं आठवण काढणं ही आवश्यक आहे। तर माझी नगरपालिकेला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही या प्रस्तावावर त्या ठिकाणी तातडीने विचार करावा। थोड्याच दिवसामध्ये हे एक्स जे डिफेन्स सर्व्हिसेसवाले लोक आहेत ते सीओ चीफ ऑफिसर साहेबांची त्या ठिकाणी भेट घेणार आहेत आणि या बाबतीमध्ये प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी त्या ठिकाणी करणार आहेत। यावेळी माजी नगरसेवक संभाजी शिंदे, युनायटेड माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आबा बांदेकर, सचिव सुरेश चंद्र व इतर वीर नारी माजी सैनिक उपस्थित होते। प्रतिनिधी पूर्वा पालांडे, आपले बदलापूर। माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, वयाची कोणतीही अट नाही बरं। प्रोजेक्टर, एसी क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी,
लायब्ररी, कॉम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल, देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही। तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला।